नमस्कार, चला तर आज आपण इन्स्टंट गुलाबजामुन बनवणार आहोत. इथे मी चितळेचे इन्स्टंट गुलाबजाम प्रीमिक्स घेतलेले आहे. इथे मी एका मोठ्या परातीमध्ये हे प्रीमिक्स घेत आहे. या प्रीमिक्समध्ये तुम्हाला दुसरं काहीही घालण्याची गरज नाही, याच्यामध्ये सर्व साहित्य आहे. चला तर मग हे पाणी घालून थोडं थोडं करून मळून घेऊया. तुम्ही ते बघू शकता, मी अशा पद्धतीने हे प्रीमिक्स मळून घेत आहे. अगदी हलक्या हाताने आणि छान असं मळून घ्यायचं. इथे माझं गुलाबजामचं पीठ मळून तयार आहे, तुम्ही इथे बघू शकता. गुलाबजामसाठी पाक बनवूया. इथे मी साखर घेतलेली आहे. आता याच्यामध्ये पाक बनवण्यासाठी पाणी घालूया. या साखरेमध्ये मी 1 ते 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. जोपर्यंत आपली साखर विरघळत नाही तोपर्यंत आपण सारखं सारखं हे ढवळत राहायचं. इथे आपली साखर विरघळलेली आहे. इथे मी केशर आणि वेलची घालून घेत आहे. हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही केशर आणि वेलची घालू शकता, नाही घातली तरीही चालेल. इथे आपला पाक करून तयार आहे. चला तर मग आता गुलाबजामचे गोळे बनवून घेऊया. इथे मी गुलाबजामचे गोल आकारामध्ये गोळे तयार करून घेत आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता, अगदी लांब असे ही बनवून घेऊ शकता. इथे सगळ्या पिठाचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता, गोळे करून तयार आहे. तुम्ही इथे बघू शकता, आपले तेलही छान असे गरम झालेलं आहे. आता या गरम झालेल्या तेलामध्ये आपण आपले गुलाबजाम तळून घेऊया. मंद आचेवर मी हे गुलाबजाम तळत आहे. जर गॅसची फ्लेम हाय केली तर वरून पटकना गुलाबजाम भाजले जातात, आतून कच्चे राहतात, त्यामुळे मंद आचेवर गुलाबजाम तळून घ्या. तुम्ही इथे बघू शकता, आपले गुलाबजाम दोन्ही साईडून छान असे तळले गेलेले आहेत. इथे मी एका प्लेटमध्ये गुलाबजाम काढून घेतलेले आहेत. आता गरम साखरेच्या पाकामध्ये आपले हे गुलाबजाम सोडूया. तुम्ही ते बघू शकताय की साखरेचा पाकही गरम आहे आणि गुलाबजामही गरम आहेत, त्यामुळे पटकना पाक शोषून घेतले जातात. इथे आपले गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही झटकीपट असे हे गुलाबजाम बनवू शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा.